अजिबात मी उस्मानाबाद मधून जिल्ह्यात याही वर्षी न भूतो न भविष्यती असा भयान दुष्काळ पडला आहे. कोणतीही ठोस योजना प्रशासनाकडून दाबवली जात नाही. शासन आणि प्रशासनाला योजनांचा पडलेला विसर यामुळे जनता आणि शेतकरी यांचे कंबरडच मोडले आहे. यंदाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील पडलेला दुष्काळ अधिकच भयानक आहे. 25 मे 2016 रोजी 405 टँकर्स होते आणि विहिरींचे 1435 एवढे अधिग्रहण केले गेले. मात्र या वर्षी दहकता अधिक असतानाही 25 मे 2019 ला 200 टँकर आणि केवळ 917 इतकेच अधिग्रहण झाले आहे. तसेच एका टँकरने शहरात पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र या भीषणतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्ह्यात पडलेला दुष्काळ जसा जनतेसाठी भयावह आहे तसाच तो शेतकऱ्यांसाठी सुद्धा जीवघेणा ठरतो. निम्म्याहून अधिक फळबागा जळून गेल्या आहेत आणि राहिलेल्या बागा जगवण्याचा केविलवाना प्रयत्न शेतकरी करतोय. उजनीच्या पाण्याचं केलं जाणारं वितरण हे तांत्रिक कारणांमुळे अडकून पडलं आहे. 2016 तुलनेत दुष्काळाची दाहकता ही भयावह आहे. उपाययोजना या अपुऱ्या पडत आहे. काही गावांमध्ये 3 ते 4 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागत आहे तर काही ठिकाणी स्रोत नसल्याचं कारण सांगितलं जाते. ग्रामपंचायतीचे प्रस्ताव ग्रामसेवकांमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठवले जात आहे मात्र ते थंड बस्त्यात पडत आहे. दुष्काळाची दाहकता आपण या घाटंगरी गावामध्ये बघतो आहोत. या ठिकाणी एक आजोबा ज्येष्ठ माझ्यासमोर उभारलेले आहेत. कशा पद्धतीने या दुष्काळाचे आणि पाण्याचे चटके त्यांना बसत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. बाबा आपलं नाव सांगा. श्रीरंग मारुषी पंडकर. पंडकर साहेब कशी परिस्थिती आहे आपल्या गावची? भयानक परिस्थिती आहे. काय रात्र आता आम्ही बसता इथं वाढला इथं झोपायचं उन्हात बसायचं. हा दिवसभरातून किती वेळ पाणी येतं? 2 वेळेस येते बघा. आता एक आले आणि पुन्हा मग 5 वाजता येईल. पण हे असे बाऱ्याच आहे त्या सगळ्या बाऱ्याच आहेत. हा मग आपल्याकडं पाण्याची कुठली दुसरी व्यवस्था नाही? खाली आहे पण तिकडं पाईपलाईन सुद्धा नीट पण ही टाकी आहे. इथं टाकीला त्यापासून नुसतं नांडकाळ उभं केलं. हा त्यात पाणी सोडल्यावर पुरल पण ती कुतेदारच नीट नाही तर कशाचं. आम्ही सरपंच आज येते उद्या येते त्यांनी तरी काय करायचं. एकंदरीत तुमचा किती वेळ जाते आणि तुमची काय? दिवसभर ह्या पाण्याला थांब. कुठं काम नाही, फिम नाही, काय नाही, शेती नाही, काय म्हणजे रोजगार सुद्धा नाही. रोजगार सुद्धा नाही. कुठं दुष्काळी काम आहे? जरी केली तरी जेसीबी लाव टिपर लाव एवढंच चालू. जेसीबी टिपरनंच कामं सुद्धा केली जात आहेत आणि दिवसभरातला बराचसा आपला जो वेळ महत्वाचा आहे ते पाण्यासाठी जातो. आम्हाला काही जमीन नाही, जमीन नाही, काय काहीतरी व्यवस्था करावं. आपल्याकडे किती जनावर उपलब्ध आहेत? जनावर माझ्याकडे शेरडे 10-11 आहेत. 11 आणि म्हशी लहान मोठ्या 30 आहेत. त्या बैल 2 आहेत. इतकं मोठं पशुधन असताना पाण्याची कशी आपण काय? थोडं जवळ तळ असल्यामुळं तिथं घाण पाणी झाले चौकट सगळ्या गावातले तिथं जनावर जाते. मग प्यायचे पाण्या सुद्धा इथं ते खालून विहिरीतून थोडं आलेल्या गावात तिथलंच काय तर थोडं थोडं वापरतात पाणी. म्हणजे चाऱ्याची काय व्यवस्था केली? चारा तर काय इकत घेऊन चारा चारा छावणी नाही काय ना. चारा इकत एवढी जनावर सांभाळ कशाचा हे प्रश्न लय मोठा आहे. आणि छावणी बी टाके ना ती ना कोण आम्हाला मदत बी करेना ती. एवढी जनावर सांभाळायची आता म्हणजे कसलीच मदत आपल्याला? मदत कसलीच नाही आपल्याला इथं. जिल्हा परिषद झोपडपट्टी इथं झोपडपट्टीला पाण्याची सोय होत नाही. गावात पाणी 2 टाईम सुटतंय, तांड्यावर 2 टाईम पाणी सुटतंय. मी जिल्हा परिषदला अर्ज दिला, पाणी पुरवठा विभागला अर्ज दिला, कलेक्टरला अर्ज दिला, त्या अर्जाची चौकशी झालेली नाही. तुम्ही कुणाकून बी बाया माणसाकून कुणाकून बी येऊन चौकशी करा, इथं पाणी मिळत नाही. उस्मानाबाद भागामध्ये केवळ पाण्याचीच कमतरता नाही तर अनेक शेतकरी बांधवांनी अतिशय प्रेमानं जोपासलेल्या फळबागा देखील आता जळताना दिसत आहेत. तर या ठिकाणी राठोडे नावाचे शेतकरी माझ्यावर काय म्हणणे आपलं? सर इथं पाण्याची एक तर सोय नाही. म्हणजे हे टँकरनं हे बागाला हे गाळलं वाचवणं ते आपलं चालू आहे प्रयत्न. पाऊस बी नाही पडायला त्याच्यामुळे प्रयत्न चालूच आहे आपल्या टँकरने हे घालायला. आता सध्या किती झाडाचं नुकसान झालेलं आहे? आता सध्या 60-70 झाडं गेलेत, वाळून गेलेत. एक आता 100 एक राहिलेत. म्हणजे सर्वसाधारण किती नुकसान झालं आपलं? नुकसान म्हणजे लयच चालू आहे सध्या. प्रचंड नुकसान होतं. हा प्रचंड नुकसान व्हायला लागले. आता पाणी कसं घालतंय आपण? पाणी
1000-1500. आताच आपण पाहिल्याप्रमाणे एकंदरीत भीषण अशी दुष्काळ परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. पिण्याचंच पाणी नाही, त्याचबरोबर शेतीसाठी आणि पशुपालनासाठी पाणी कुठून आणणार असा मोठा प्रश्न येथील शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा सामान्य नागरिकांना या ठिकाणी पडलेला आहे. याचबरोबर पाण्यासाठी या लोकांना दिवसभरामधले 12 ते 14 तास किंवा किमान रात्रीही या ठिकाणी थांबावं लागत आहे. हे अतिशय भयंकर असा प्रकार आहे. या ठिकाणी शासन यंत्रणा आणि प्रशासन यंत्रणा अतिशय ढिम्म गतीने काम करताना या ठिकाणी दिसून येते आहे. त्यामुळे या दुष्काळाची दाहकता ही आणखीनच वाढताना या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे. पाणी पाणी आणि पाणी आणि त्याची निर्माण झालेली ही आणीबाणी अशा पद्धतीचं वर्णन सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्याचं आपल्यास करता येईल. कॅमेरामन आशिष येरकळसह रमेश पेठे, MKN मराठी, उस्मानाबाद. त्यामुळे आता आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात उस्मानाबाद जिल्हा सापडला आहे.